नमस्ते भारत गांव से लेकर दुनिया तक सोशल मीडिया पर सच्ची खबरों को दिखाने वाला एकमात्र चैनल WH न्यूज में आपका स्वागत। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। बस आप हमारे चैनल को सहयोग करें। स्क्रीन पर नंबर दिया है, लाइक सब्सक्राइब अवश्य करें। तो आइए देखते हैं आज की खास खबर। ही तिला जमत मी आजपासून इतके वर्ष झाले, मी तिला कधी एक शब्द सुद्धा मी सगळ्यांना बोललो असेल, मारलं असेल, पिटलं असेल, पण ती मुलगी कशी होती का, तिला फक्त एक शब्द मी सुद्धा बोललो तर तिच्या डोळ्यातून आसरू येत होतं। आणि तिची इतकी मोठी बदनामी करून, तिच्यावर जे अत्याचार अन्याचार करून आणि तिला जे हे करायला लावलं, याच्यामध्ये शाळेत जे आहे बालाजी कॅन्वेंट याचे जे संचालक आहे नेवलकर, हे लोक सगळे इन्व्हाइट आहे, यांच्यावर सगळे कारवाई व्हायला पाहिजे। ना आतापर्यंत ही कारवाई काही झालेली नाही आहे आणि जे काही चालू आहे आतापर्यंत हे एकदम धीमी गतीने चालू आहे, म्हणून आम्हाला आजपर्यंत तुमच्यापर्यंत यावं लागलं। आजपर्यंत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, चौकशी चालू आहे। हो दिलेले आहे, त्या संदर्भातले तक्रारी दिलेले आहे, त्यांनी फक्त आकस्मिक मृत्यू म्हणून आता चौकशी चालू आहे। हा सुसाईड नोट होता तिच्या, त्याच्यामध्ये शाळेबद्दल म्हणजे तिच्यासोबत जे घडलं झालं आणि तिला करायला लावलं, म्हणजे तिने एक्सेप्ट केलं आहे त्या चोरीबद्दल बी, पण त्याच्यात सांगितलं बी आहे का करा लागलं, काऊन करा लागलं, कशासाठी करा लागलं, ते सगळं सुसाईड मध्ये दिलंय। म्हणजे गुन्हा आहे हे सुसाईड नोट मध्ये पूर्णपणे दिसतंय, सुसाईड नोट क्लीन नाही आहे का, मी सही इच्छेने मला त्रास होत आहे त्यामुळे करतो असं काहीच नाही, तिथं काऊन करतोय हा प्रश्न आहे, म्हणजे कशामुळे घडलं हे बी लिहिलंय, ते सगळं सुसाईड नोट मध्ये नमूद आहे। दिली आहे ते, त्यांनी जप्त केली, तिला ते सुसाईड नोट जागेवरच भेटली, जिथं तिनं सुसाईड अटेम्प्ट केलं त्या ठिकाणी ती नोट ठेवली होती, पोलिसाकडे ते नोट जप्त आहे। मोबाईल संदर्भी, मोबाईल संदर्भातली जानकारी सुसाईड नोट मध्ये आहे का, त्याच्यामध्ये जे काही व्हिडिओ होते एव्हिडन्स होते ते डिलीट करायला लावले, ते डिलीट करून घेतले सगळं, आता मला माझ्याजवळ त्यांच्या विषयी काहीच माहिती नाही राहिली, म्हणून मी कोणाला काही अगर सांगतोय तर काही माझ्यावर विश्वास करणार नाही, कारण ते सगळं मी डिलीट करून चुकली आहे। मी तपास, मी कंटिन्यू त्यांच्यासोबत संवाद करतोय, तर त्यांचा तपास चालू आहे, पण ज्या हिशोबाने तपास व्हायला पाहिजे त्या हिशोबाने अजूनपर्यंत झालेला नाही, म्हणजे आज एक महिना जास्त झाला ह्या गोष्टीला, पण अजूनपर्यंत त्याच्यावर मुद्देसूद कारवाई झाली नाही, किंवा जे एव्हिडन्स व्हायला पाहिजे होते जसे मुख्य नावं आले होते टाले मॅडम त्यांचा उल्लेख पूरा सुसाईड नोट मध्ये आहे, पण कोण मेन आरोपी आहे त्याचा उल्लेख तिनं केला नाही, त्याच्या मागे भी कारण असं होतं का, माझी भाची हर्षिका हे तिला तिनं मागे ठेवलं होतं, म्हणजे हे गेल्यानंतर तिच्या जीवावर उठलं नाही पाहिजे हा तिचा उद्देश होता, म्हणून तिनं कुठं सुसाईड नोट मध्ये प्रतिकूल त्या नावाचा उल्लेख केला नाही। तिनं चार पेजच्या म्हणजे सुसाईड नोट आहे, त्या चार पेज मध्ये कुठेही आरोपीचं नाव लिहिलं नाही, फक्त त्याच्यात लिहिलंय का माझ्यासोबत असं काही घडलंय, असं काही झालंय, चोरी करायला लावली, वारंवार मला ह्या गोष्टी करायला लावली, ते त्याचा उल्लेख तिनं केला नाहीये, कारण ते माझ्या पोरीला मारली, धमकी देत होत्या, तिच्यावर नजर ठेवून होती, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात नमूद केल्या, त्याला मुलीची शपथ घ्यायला लावली तिला, नाही तर आम्ही तुझ्या मुलीला बी नाही सोडणार। ती इमानदार होती, हे कधी 1000 रुपये घेऊ शकत नव्हती, तिला 1000 रुपयाची चोरी लावली त्या ताले मॅडम, सपना मॅडमचे 1000 रुपये आहे म्हणते, नंतर फोन केला तिला की आमचे 1000 रुपये सापडले, तरी पण त्यांना माझ्या मुलीला ते बोलतच होते म्हणते, मीटिंगमध्ये बोलावून शाळेमध्ये तिला खूप बोलले आणि ते ना आम्हाला काहीच सांगितलं नाही, हसत हसतच होती ते माझी मुलगी, कधी म्हणजे हे नाही झाली, नाराज नाही दिसली मला, हसतच होती, पण त्या लोकांनी एवढं काही तिला काय केलं तर आम्हाला काही कळलंच नाही, त्यामुळे माझ्या मुलीनं जहर घेऊन आत्महत्या करून घेतली आणि माझी नातीन तिच्याकडे रात्रभर बसलेली होती, मग तिला मग सकाळी विचारलं बेटा काय झालं तर मम्मी झोपू नये म्हणायची बोलली माझी नातीन, आणि तिला दवाखान्यामध्ये नेलं, दवाखान्यामध्ये 3 वाजेपर्यंत माझी नातीन होती,
पाय दुखते, माझे हात दुखते, माझी छाती दुखते हे बोलायची माझी नाती हिरा शाळेमध्ये शिकत होती. आता 6वीमध्ये गेली. तिच्या मम्मीनं तिचे पुस्तक सुद्धा बॅग सुद्धा सगळी तयारी करून ठेवली आहे. माझ्या नातींचा पहिला नंबर आला आणि त्या हिरा शाळेमधले सगळे लोक भेटायला आले आम्हाला नातींकडचे. पण बालाजी शाळेमधलं एक सुद्धा आमच्याकडे येऊ दिलं नाही. त्या सरनं म्हटलं म्हणते की त्यांच्याकडे कोणी सुद्धा जायचं नाही. काले मॅडम तू सर कोणता त्याचं नाव मला येत नाही नेऊळकर आणि ते सपना कोणाला सुद्धा येऊ दिलं नाही आमच्याकडे. सगळे लोक माझ्याकडे मैये दोन दोन निघाल्या. पण 1012 लोक होते पण बालाजीमधला एक सुद्धा आमच्याकडे कोणी सुद्धा येऊन बघितलं नाही. माझ्या नातींकडचे सगळे आले गाड्या भरूभरू. नागपूरचे लोक हिरामधले सगळे आले. सर्व लोक आम्ही कोणाला फोन सुद्धा केला नाही. परंतु पेपर वाचल्यामुळे आमच्याकडे दोन मैयती आहे हे बघायला इतके लोक जमले की मला म्हणजे दिसले ना. मी आंधळी झाली होती. मला दिसत नव्हतं. मला दवाखान्यामध्ये नेऊन टाकलं. मला माझी नातीन गेली म्हणून सांगितलं नाही. मी दवाखान्यातच होती. बस एवढं मी सांग. काय मागणी आहे तुमची आता? एकच मागणी आहे. या घटनेला आज 1 महिना झालेला. 1 महिना होऊन सुद्धा आम्ही तक्रार करता असून सुद्धा तिथले जे तपास अधिकारी आहे ते आमच्या बरोबर आरोपी सारखे वागणूक देतात. आणि त्यांना आम्ही जर प्रश्न विचारले की तुमचा तपास काय चालू आहे तर त्यांचं एकच उत्तर आहे की 6 महिने लागतील, 1 वर्ष लागतील. आतापर्यंत PM रिपोर्ट त्यांनी सांगितलं नाही. ओपिनियन रिझर्व म्हणून सांगितलेला आहे. आणि ते हे सुद्धा म्हणतात आमचं एकच म्हणणं आहे. तिने वारंवार उल्लेख केला आहे की माझ्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ पाठवले ते डिलीट केले. मग तुम्ही CDR का काढत नाही? CDRला पण ती म्हणते की 6 महिने ते 1 वर्ष लागेल असं कोणतं आहे? सर्व म्हणतात की तेवढा कालावधी लागत नाही. आणि पोलिसांचं आम्हाला काहीच हे नाही आहे. तिथल्या राजकीय नेत्यांच्या त्या दबावाखाली आहे. थेट म्हणजे माझ्या बहिणीने नावं लिहिली असती पण त्या व्यक्तीने तिच्या मुलीला. हा आम्ही वारंवार सांगितलं आहे की शाळेचा संचालक प्रकाश नेऊळकर, ताले मॅडम आणि सहशिक्षिका सपना. आम्ही म्हणजे जो अनुळकी जर आम्ही सांगत आहे का हा आरोपी आहे तर तुम्ही गुन्हा नोंदवू शकता पण त्यांनी आतापर्यंत गुन्हा का नोंदवला नाही? आम्ही वारंवार त्यांना नाव सांगत आहे पण त्यांनी आतापर्यंत FIR सुद्धा केलेली नाही. या घटनेला आज 1 महिना होत. आज 1 महिना झाला माझ्या मुलीला. आजच्या दिवशी माझ्याकडे हे होत सगळ्यांचे. 1 महिना झाला. कुट्टीपुरीचे PI भीमाजी पाटील आणि उपनिरीक्षक जे आहे रजेवाड त्यांच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल याचं काही वाटत नाही आहे. आम्ही SP IG आमच्याकडे आहे रिसिप्ट कॉपी. SP ला मिळालो, IG ला मिळालो, जिल्हा अधिकारी सर्वांची सर्वांना आम्ही निवेदन देऊन थकलेलो आहे. त्यांच्याकडनं आम्हाला एकच सांगण्यात येत आहे की तपास आम्ही हो आम्ही करणार. त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासनवर आश्वासन मिळत आहे. आमची एकच मागणी आहे की CID चौकशी करा. कारण की आम्हाला बुट्टीबोरी ग्रामीण पोलिसांवर अजिबात विश्वास नाही. त्यांचं नाव उघडकीस नाही आलेलं आहे. फक्त माहित आहे की नेत्यांच्या दबावाखाली नाव उघडकीस आलेलं नाही. फक्त आम्ही इतकं बोलत होतो हे जे पोलीस स्टेशन आहे हे अंडर प्रेशर दबावामध्ये काम करत आहे. पोलीस म्हणतात की तुमच्या बहिणीने सुसाईड नोट मध्ये आरोपीचं नाव का लिहिलं? तिने आणि हे म्हणतात की तिने तिच्या मुलीला पॉइझन दिलं. तिने सरळ उल्लेख केला आहे की माझ्या मुलीला पण जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तिला भीतीपोटी तिला वाटलं की मी जरी पॉइझन घेत आहे तर माझी मुलगी सुरक्षित राहील. तिला ही भीती होती. नाही, ती आमच्याचकडे माहेरी राहायची. त्याचं एक रीझन आहे की तिची मुलगी हर्षिका हिचा RTE मध्ये इरा इंटरनॅशनल स्कूल मध्ये नंबर लागलेला. तिला 8th क्लास पर्यंत फ्री एज्युकेशन होत. तर पप्पानी म्हटलं की इकडे तिकडे भाड्याने राहण्याऐवजी की तू इथे राहा. त्यांचे हस्बंड BSc अग्रिकल्चर झालेला आहे तर ते सीट कंपनी मध्ये मार्केटिंग मॅनेजर आहे. तर त्यांना 1 वीक बाहेरच राहावं लागतं. कधी यायचे कधी आणून नाही ते व्हिजिट साठी बाहेर गेले. हे
चार तारखेला माझ्या मुलाचे साईचे लग्न होते. लग्नामध्ये मी स्वतः तिला घेऊन गेलो. सासरीच होती. पैसे सापडलेले त्यामध्ये त्या कालावधीमध्ये माझी बहिणीने एक लग्न अटेंड केलं. 13 तारखेला हस्बंड सोबत विथ फॅमिली ते वॉटर पार्कला जाऊन आली. स्कूल मधूनच तिला फोन आला की आज 13 तारखेला रिझल्ट आहे तू ये. रिझल्ट मध्ये त्यांनी त्या स्कूलवाल्यांनी ते टाले मॅडम आहे आणि शिक्षिका जे आहे पूर्ण टीचर स्टाफच्या समोर तिचं आणि तिने तर निवेदन सुद्धा दिलं होतं की या वर्षी सुद्धा मी या स्कूलमध्ये कंटिन्यू करेन. जर तिच्या मनामध्ये भीती असती तर तिने अप्लिकेशन स्कूलला का दिलं असतं की मी या वर्षी सुद्धा कंटिन्यू करेन. पैसे तर सापडले होते आणि चला बा माझ्या आम्ही तर मान्य करत नाही माझ्या बहिणीने 1000ची चोरी केली. चला बा चोरी केली आम्ही स्कूलवाल्यांचं ऐकतो. माझ्या बहिणीने चोरी केली मग चोरीची शिक्षा तिला व्हिडिओ बनवून हॅरेसमेंट करणं आहे का? पोलीस ही प्रशासन कशासाठी आहे? तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये का नाही नेलं तिला? तिने सांगितलंय की ते व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ नाही त्या व्यक्तीनी मुलीच्या मारण्याची शपथ देऊन ते व्हिडिओ डिलीट केले. तुम्ही सुसाईड नोट मध्ये बघा. सुसाईड नोट मध्ये तिने लिहून ठेवलेलं आहे. नातींचा फोन आहे म्हणून आमची एक मागणी आहे का हे फक्त जे प्रकरण सुरू होत जे शिक्षित आहे त्यांच्यामध्ये आणि तुम्ही संचालकाचं नाव घेतलं. संचालकाला पूर्ण गोष्ट माहित होती का? माझा फर्स्ट कॉल त्यांना होता. सुसाईड नोट जशी वाचली सुसाईड नोट मला दिसली अर्ध्या तास मी माझ्या माझ्या बहिणीच्या डेड बॉडीला पकडून होती. जशी मी उभी झाली मला सुसाईड नोटचे 4 पेज दिसले. मी वाचल्याबरोबर जसं तिथे स्कूलचा उल्लेख होता माझा फर्स्ट कॉल प्रकाश नेऊलकरला केलेला. म्हटलं सर तुम्ही माझ्या बहिणी बरोबर काय केलं? माझी बहिणीची डेथ झाली आहे त्याच्यावर त्यांनी एकच म्हटलं बेटा चोरीचं काहीतरी. मी म्हटलं तुम्ही आताच्या आता इथे या. ते बुट्टीबोरीला राहतात. बुट्टीबोरीला त्यांची स्कूल आहे आणि ते दत्ता मेघे स्कूल मध्ये लेक्चरर पण आहे. असं पण नाही की तो व्यक्ती अनोळखीचा आहे. 12-13 वर्षापासून आमची ओळखी आहे. मग तो व्यक्ती का नाही आला? मग जर तो आरोपी नाही आहे मग त्याचं येणं गरजेचं होतं. तो आला का नाही ते येतच नाहीये. आमची मागणी एकच आहे. माझ्या बहिणीने वारंवार सुसाईड नोट मध्ये उल्लेख केला की व्हिडिओ आहे. माझ्या बहिणीच्या आणि बहिणले जे हर्षिका आहे त्यांच्या मोबाईलचे सीडीआर आले पाहिजे. आणि जो आरोपी आहे त्यांच्याच मोबाईलचे सीडीआर घेऊन काही अर्थ नाही. आरोपी प्रकाश नेऊलकर टाले आणि जे सहशिक्षिका सपना आहे यांच्या सुद्धा मोबाईलचे सीडीआर आले पाहिजे. कारण की बिफोर डेथ आणि आफ्टर डेथ यांच्यामध्ये काय कन्व्हर्सेशन झालं हे काय बोलले त्याच्या थ्रू आम्हाला माहिती मिळेल आणि याची सीआयडी चौकशी व्हायला हवी. सचिव आमची एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर या कारवाईला सुरुवात करावी. ईगल ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिव आहे मी दीपक मानकर. आणि हे बालाजी कॉन्व्हेंटचे संचालक जे आहे त्यांना लवकरात लवकर कारवाई करावी आणि लवकरात लवकर यांना नाही मिळाले. जर यांना नाही मिळाला तर आम्ही जितके ग्रुपमधले आहे भीम पॅरेंट्स म्हणा भीम सैनिक म्हणा किंवा आमचं ग्रुप जितके मित्रमंडळी आहे त्या सगळ्यांनी आम्ही रोड उतरून आंदोलन करू. ऑल इंडिया पॅन्थर सेना विदर्भ अध्यक्ष विशाल गेडा हे जे मानवतेला काडीमा फासणारी जी घटना घडली आहे बुट्टीपुरी इथे चेतना भक्ते आणि त्यांची मुलगी हर्षिका यांच्यावर जे मानसिक छळ आणि शारीरिक छळ करून सांगी जे बालाजी कॉन्व्हेंटचे संचालक प्रकाश नेऊलकर यांनी जे त्यांचं मानसिक छळ केलेलं आहे आत्महत्या करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की जो संचालक आहे त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याची जी शाळा आहे बालाजी कॉन्व्हेंट त्याची मान्यता रद्द झाल्या पाहिजे आणि त्याला तात्काळ आरोपी करून त्याला अटक करण्यात यावे. आणि बुट्टीबोरी पोलीस स्टेशन भीमाजी पाटील जे पोलीस निरीक्षक आहे त्याचं निलंबन करण्यात यावे. आणि तसेच मॅडम उपनिरीक्षक रजवाडे यांची बी
त्याच्यामध्ये काही भूमिका दिसून नाही राहिली. आज एक महिना झालेला आहे ही घटना घडली आहे आणि याच्यामध्ये पोलीसवाले एकदमच थंडगार पडलेले आहेत. जसं का आम्हाला आम्ही पीडित असून साने आम्हीच त्याच्या मागं असं फिरून राहिलो ना आमच्यावर दबाव प्रेशर आणून राहिले ते असं होऊन राहिलं आहे. जर संविधान असून साने भारतीय संविधान असून साने जर आम्हाला न्यायाची भूमिका पोलीस स्टेशनमधून जरी नाही मिळत असेल तर मग आम्ही कोणाकडे जायचं. ऑल इंडिया पॅन्थर सेनेची एक खूप भूमिका आहे की येणाऱ्या काही दिवसातनी जर हा आरोपी प्रकाश नेवळकर अटक जर झाला नाही तर आम्ही रोडावर उतरून उग्र आंदोलनाचा इशारा देऊ. महासंघ राष्ट्रीय ओबीसी महासंघ हिंगणा युवा अध्यक्ष अरुण कैकाडे. मी ही जी घटना घडलेली आहे हे काळीमा फासणारी मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे आणि याच्यातून मी एकच म्हणतो आहे की लवकरात लवकर या प्रकरणाला न्याय मिळावा आणि याचा जो प्रकाश निवळकर हे जे संचालक आहे बालाजी पाणवेंचे यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा नोंदून यांना अटक करण्यात यावी आणि निष्फळ अशा यानं याच्यावर कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. जर समजा याचा लवकरात लवकर निवळा लागला नाही किंवा यांच्यावर कारवाई केली नाही कारण की बुटीबुली पोलिसांनी तर नक्कीच याच्यावर कारवाई करायला तयार का नाही आहे हे कळत नाही आहे. साधं सुधी कुठली कुठं काही घटना घडते तर परत तुरंत म्हणजे तुरंत पोलीसवाले येतात कारवाई करतात पण इथं एवढी मोठी घटना घडली पण याचं कुठलंही स्टेटमेंट नाही आहे बाहेर पोलिसांचं. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की याच्यावर लवकरात लवकर निर्णय लागावा या लोकांना लवकरात लवकर अटक व्हाव आणि याच्या येथून काहीतरी निष्पन्न बाहेर यावं आणि जर असं झालं नाही 15 दिवसात महिन्याभरात आम्ही ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडनं बोलतो आहे की आम्ही सत्तेचा आंदोलन करू रस्त्यावर उतरू. कुठे आंदोलन करणार आहे? हिंगण्यामध्ये. कारण की मी हिंगण्यामधूनच बोलतो आहे हिंगणा तहसील युवा अध्यक्ष आहे मी हिंगण्यामध्ये कारण की आमचा जो क्षेत्र आहे बुट्टीबोरी हा हिंगणा तहसील एकाच क्षेत्रात येते. मी सुमित कांबळे भीम पॅंथर जिल्हाध्यक्ष बुट्टीबोरी. आमच्या मागण्या हेच आहे की मृत चेतना भक्ते आणि तिची मुलगी हर्षिका उर्फ छवी ईशा मृतकाचा जबाबदार आणि प्रकाश नेवळकर आहे. कारण की तिनं सुसाईड नोटमध्ये असं लिहिलं आहे की त्या मला हे अंडर प्रेशर माझे व्हिडिओ बनवून काहीतरी मला टॉर्चरिंग करत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की का तुम्ही माझे व्हिडिओ क्लिप वगैरे डिलीट करा आणि त्या तुमच्या मुलीला किंवा मी तुम्हाला मारून टाकेल अशी तिला धमकी देत होते. आमच्या संघटनेकडून आमच्या मागण्या हेच आहे की मृतकाच्या पीडिता परिवाराला आमच्या लवकरात लवकर यांच्या मागण्या पूर्ण व्हावे नाही तर आमच्याकडून भीमपंथर जिल्हाध्यक्ष सुमित कांबळे आणि पदाधिकारी यांच्याकडून पुट्टीपोरी स्टेशन पोलीस स्टेशनचा घेराव करू आणि तीव्र आंदोलन करू. नमस्कार, मैं सामाजिक कार्यकर्ता रोशन कापसे. घटना की गंभीरता बहुत है, चेतना के साथ में क्या हुआ क्या नहीं हुआ यह जांच का विषय है, परंतु इस मामले में हम आईजी साहब को मिले, एसपी साहब को मिले. एसपी साहब को शायद सिर्फ ओके आता है. हमने इसको इस संदर्भ में 5 बार एसपी साहब को मैसेज किए, फोन किए. इसका मतलब ये है आप कार्रवाई करना नहीं चाहते. मैं तो आपको इतना बोलना चाहूँगा, आज सिर्फ 4 से 5 संगठन आई है. विगत 4 दिन में अगर इस घटना में बुट्टीबोरी पुलिस स्टेशन एसपी साहब ने इस विषय में अपना निर्णय लगाया नहीं तो 48 संगठनों के साथ में, मैं ये बात स्पष्ट रूप से बोलना चाहूँगा कि मैं खुदे विचार का व्यक्ति हूँ, अगर ये विषय आपने यहाँ तक रखा, एसपी साहब से मेरा जाहिर चेतावनी लिख लो, आप एसपी साहब से मैं चेतावनी दे रहा हूँ, आने वाले 4 दिन में अगर आपने इस विषय में कुछ भी कार्रवाई नहीं की तो मैं महाराष्ट्र, मध्य प्रदेश और 7 राज्यों में जितने भी मेरे संगठन है, मैं अखिल भारतीय लुनारी कुणबी समाज का पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष हूँ, इस नाते 32 जितने भी स्टेट्स है वो सभी स्टेट से इतनी इतनी संख्या में कार्यकर्ता लाऊंगा. एसपी साहब को मजबूर होना पड़ेगा कि कितने लोगों के ऊपर अपराध पंजीकृत करे. अगर यह व्यवस्था, यह शासन प्रशासन हमारे गरीब पीड़ित परिवार को न्याय नहीं दिला सकता तो हमारे ऊपर अपराध पंजीकृत करो, क्योंकि यह व्यवस्था बार बार अन्याय अत्याचार जहां जहां होती है यह व्यवस्था बार बार उनका शोषण करती है, उनका दमन करती है, परंतु यह व्वस्था आरोपी को बचा रही है. जी, पत्रकार हो और एक आंदोलन की भूमिका ले रहे हो जी, क्या आपके लेखनी में दम नहीं है? हमारे लेखनी से ही आप शायद भूल गए, हमारी लेखनी से ही प्रकाश नेवळकर के 4 शिक्षकों को बयान के लिए बुलाया,
हमारे लेखनी से ही बुट्टी, आज एक शर्म की बात है कि बुट्टी बोरी का मीडिया बिका हुआ है, जिनने एक खबर में, मुझे बताइए, चेतना शिरीष भक्ते ये नाम लिखा, हाँ दिनेश गुर्वे ये नाम पत्रकारों ने लिखा, बालाजी कॉन्वेंट का नाम क्यों नहीं लिखा, बालाजी कॉन्वेंट के संचालक का फोटो क्यों नहीं लिखा, उनकी हर प्रेस नोट देख लो। यह दो तीन लोग इसमें निष्पक्ष रूप से मैं आपको बोलना चाहूँगा, पार्टी के कुछ लोग जो भी सत्ता में या फिर विपक्ष में, कहीं ना कहीं साठगांठ का मामला है। अगर आईजी साहब इस विषय पे कार्रवाई नहीं करेंगे, गृह मंत्रालय के सामने जाके धरना प्रदर्शन करेंगे, ये हमारी भूमिका रहेगी। दोस्तों, आपने खबर देखी, आपका शुक्रिया। तो यह थी आज की खास खबर, कल फिर मिलेंगे खास खबर के साथ। तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें, खबरों के नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाएं, तमाम खबरों के लिए www.whnews.in पर भेंट दें। हाँ, ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बने और हमें आर्थिक सहयोग करें। धन्यवाद।